नमस्कार, आज सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बेंदूर या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्याकडं बैलपोळा असतोय, श्रावणी बैलपोळा. आमच्याकडं बेंदूर असतोय, महाराष्ट्रीयन बेंदूर. आमच्या गावापासून इकडं वर कराडपर्यंत इकडं साईडला, ह्याचा वरच्या साईडला बैलपोळा म्हणजे बेंदूर असतोय, आणि आमच्यापासून खालच्या साईडला बैलपोळा असतोय. तर सर्वांना पुन्हा एकदा बेंदूर या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. आज बेंदूर, उद्या कर असते. तर मुद्दा असा आहे की काल एक दोन तीन कमेंट आलत्या की आबान आज काय 90 टाकली आहे का. दोस्तानो, गळ्या शपथ तुम्हाला सांगतो, आयुष्यात येऊन असं एक पाच बोटंसुद्धा म्हणजे एक बोटसुद्धा लोकमतीने पाच बोटंसुद्धा शिवले नाही, आम्ही एका बोटांसुद्धा त्याला कधी वाटायला गेलो नाही. तेच नव्हं, साधी अशी तुम्हाला कधीतरी एवढ्या व्हिडिओत तुम्हाला सुपारी खातांतर दिसतं. बरीच लोक अशी सुपारी तो चगळत व्हिडिओ करते, पण आमच्या तोंडात तुम्हाला कधीसुद्धा सुपारी दिसणार नाही. आमचं घर म्हणजे आमची पूर्ण फॅमिलीच निर्व्यसनी आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण निर्व्यसनी. तर तुमचा ते गैरसमज आहे. कसा आहे, माणसाच्या आनंदाच्या भरात माणूस अति जास्त बडबड करतो, आणि आम्हा दोघालाही भावाला एकदा आनंद झाला का जास्तीत जास्त ओरडून बोलण्याचा छंद आहे आम्हाला. आम्ही कधी बी बोला, एकदा गाडी नादाला लागली, कारण आम्ही पहिल्यापासून माळावर राहिलेलं माणूस आहे. सिटीतले लोक लहान बोलती ती, आम्ही आहे माळावचं घडी. तुम्हाला सांगतो खरं बोलायला काय अडचण नाही, तर दणादण तोंडात येईल ती आम्ही फेकून देतो, काय अडचण नाही. कारण आमचं मनच पहिल्यापासून असं मोकळं आहे, हेच नव्हं व्हिडिओ पुरतंच नव्हं. तुम्ही एकदा आमच्या सानिध्याने येऊन सानिध्यात जवळ येऊन आमच्या कधी बी बघा, त्यावेळेस आमचा तुम्हाला खरा स्वभाव कळणार. कसा आहे, लांबून बघण्यात आणि जवळ येऊन बघण्यात जमीन आसमानचा फरक आहे. जवळून अनुभव घ्यायचा असेल तर 100% या, कधी पण या, कधीच म्हणजे कधीच. तोंडात सुद्धा म्हणजे असं पान सुद्धा तुम्हाला खाल्लं कधी, पान खाऊन तर कधी व्हिडिओ केलेला दिसतोय का, कधीच नाही. म्हणजे ती नादच नाही आपल्याला, व्यसनाचा पहिल्यापासून नादच नाही. हे विषय काढायचा काय माहित आहे का, बरीच जण म्हणते आज आपण 90 टाकले का. त्या दिवशी बी मी पूजेला असं खिजवत होतो, त्यावेळेस मी मला म्हणले आज हिरण 90 टाकली गाडीत बसून मी व्हिडिओ केलता. तर कधीच असं गैरसमज करू नका, नाहीच 100% गळ्यात शपथ. अजून कशा शपथ घेऊ, तुम्ही माणसाला त्याची शपथ घ्यायला तयार आहे, आपण त्याच्या वाट्याला जात नाही. आणि जी कोण कमेंट करणार आहे ती बहुतेक तीच 90 घेत असणार आहे, त्यामुळे त्यांना 90 आठवण येत असेल असंच म्हणावं लागेल आता. कारण कितीतरी ही केलं माणसं, माणूस आनंदाच्या भरात. काल आबाला आनंद झालता, कशाचा झालता काय त्याची त्याला माहिती. काल अचानक त्याला मग विहिरी पण शेवू बाहेर बघायचं, विहिरी पण वाजते बघा मोटर्स येतं बघा, विहीर आहे आमची तर साईडला दिसलं का, हे झाडखंड आहे सगळं. आबाला फुलं केलं हे आनंद झाला असेल, पण त्या ताईला अजून आनंद झालेला नाही. ताईला वाटतंय मला 5 ग्रॅमची आणावं होती, 5 ग्रॅमची म्हणजे अर्धा तोळा झाला. अर्धाची कुठं टॉप्सा असते का पुढे एवढं शोभायला, 2.5 ग्रॅम म्हणजे भरपूर झालं. मोठे लाट कानातलं किती मोठं असते का, अर्ध्या तोळा जाऊन तोळा जागा त्याला ठोकळा बनवायचा आहे का. काय माणसाला आणलं तरी समाधान नाही, नाही आणलं तर मला हे नाही मला ती नाही, म्हणजे करायचं माणसानं काय. किती जरी केलं काय जरी केलं, माणूस समाधानी झाला पाहिजे. आधी काय म्हणली, बुलट पुजायला मी येते नारळ फोडायला, आणि आता हिनं उलट्या बोंबा काढल्या होत्या त्या अजिबात घेऊ देणार नाही. अगं तुला विचारून कोण घेतय, तू मला सांगणार कोण. माझ्या मनात आहे माझी, मी ठरवील काय करायला ती. माझा भाव खंबीर आहे, त्याला विचारणं माझं कर्तव्य आहे, माझ्यापेक्षा जाणत आहे. तू काय जाणती लागून गेलीस का माझ्यापेक्षा, का तू काल येऊन आमच्यावर तू हे करायला लागली, तांदूळ टाकायला लागली का तू आमच्यावर. खपून घ्यायचं मर्यादा असते, ते किती घ्यायची ती. हा, एक तर माणूस टेन्शनमध्ये असते, टेन्शनमध्ये. आधी काय म्हणली, मला घ्या बोलत म्हणजे जाऊ दे म्हणलं, त्याच्या आईला कुठं नाद लावायचा, कुठं आपल्याला तर कमी पडायचा तिला घेतल्यानंतर. म्हणून घेतलं भाऊ जाऊन त्याला म्हणलं, त्याला सुद्धा माहीत नव्हतं घेणार आहे ती. त्याला म्हणलं चल म्हणलं पाटणारी जाऊन घेऊन येऊ म्हणलं. मनात आला घ्यायला किती उशीर लागणार हो. आता मी बुलेट केली, बुक केली, त्या दिवशी मनात आली जाऊन बुलेट बुक करून वारीचं दर्शन घेऊन विठ्ठलात असल्या गर्दीतनं जाऊन दर्शन घेतलं मी. ती करते का सांगा बरं, मनात आलेलं माणसं आहे मरात काय. तिच्या कटकटीमुळे तर माझ्या मागं आठा लागले. त्या दिवशी नाक तुम्हाला सांगतो नाकानं फडी अशी टासणारी हानली. नशीब एवढ्या इथेवर त्याजण माझा स्पर्श राहिला होता,
जर चुकून बाय चान्स जर लागला असता आणि वीर आणि तिथं असं जरा मंदबुद्धीचा एखादा जर माणूस असता ना त्या साईडनं जर आलता ज्या साईडनं नाग आलता त्या साईडनं जर असं होतं त्या साईडनं स्टँड होतं आणि त्या स्टँड होतं त्या साईडचं जर बाजून जर उतरा गेला असता घरी 100% त्या नागाच्या तडाख्यात गावत होता. मी गाडीचा विचार केला नाही कशाच केला नाही डायरेक्ट गाडी ते सोडून दिली त्यामुळे ती जास्त चवताळा ती चवताळायचं जास्त कारण म्हणा काय गाडीत शिराज कारण काय तर त्याच्या अंगावर डायरेक्ट मी गाडी सोडून दिली गाडी सोडून दिल्यामुळे ती चवताळलं चवताळल्यामुळं काय झालं ठसा 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 त्या गाडीला तसा लागला गाडीला तसा लागल्यामुळं बे पुन्हा सर्फ मित्रही बोलवून आपलं घेऊन त्यांची त्यांना आपलं जिकडे जंगलात सोडलं त्यांनी आपल्याला कशाला कोणाशी करायचं आहे त्यांनी की बरं हे घरातल्या कटकटी मी तुम्ही म्हणताय तीच खरं आहे घरात शांती पाहिजे आणि घरात किती जरी केलं या आईला किती एवढं करून सुद्धा घरात शांती नाही यांना किती बीन करा ह्यांच्यासाठी घरात शांती जाय कसलीच शांती नाही एवढं सगळं हे करून ती करून अजून सुद्धा कटकट आहे म्हणलं मी म्हणलं शांत झालं असं तिच्या आईला डोक्याला तापलं माझं कसं असतं एकदा मनात आणल्या आणणारच घेऊ घर तुम्ही म्हणताय सगळी जण मला बरेच जण म्हणते ते बुलेट घेऊ नका तर बुलेट तुम्ही घेऊ नका म्हणलं तर घेणार कारण ते माझा लहानपणीचा माझा शौक आहे माझा छंद आहे ती आजपर्यंत संघर्ष कठीण काळात राहत आलो आहे गरिबीतच राहत आलो आहे आता कसं आहे मला माझं घेतलं पाहिजे माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण केलं पाहिजे माझं बुलेटचं स्वप्न आहे मी घेणारच आहे की कोण जरी किती जरी काय म्हणले शेवटी पैसे मी भरणार आहे आणणार पण मी झाया पूजानं किती जरी आडवं आणलं आणि अजून कितीतरी मला आडवं आणलं मी काय थांबणार आहे का नाही बुलेट केली आहे बुक मी आणणार म्हणजे आणणार त्याचा काही विषय नाही पण घरात शांती असावं म्हणून मी आपलं डोसक्याला ताप नको म्हणून मी जाऊन कानातलं घेऊन आलो तिला राहिला आता घराचा प्रश्न तर घर मी बांधणारच आहे बरं कसं आहे त्याला पण चार महिने थांबलं पाहिजे दिवाळी आली आता जवळ मोटर केली बंद बघा पाणी निघलंय दिवाळी आली आता घर बांधायचं म्हणलं तर सगळा पसारा बाहेर काढावा लागतोय सगळं जाग्यावर असं सगळं पसारा बाहेर पडणार भिजत बरं एवढा निवारा पण नाही जास्त की तिकडे घरात त्या घरात भरपूर पसारा आहे दोन बेड आहेत एक शोकेस आहे भांडी कोंडी मग एवढे एका खोलीत जायचं ना आपण राहणार कुठं ही तिला कळलं पाहिजे घर बांधणार 100% दिवाळीच्या पुढे मी चालू करणार आहे घराचं पत्र्याचं आणि त्यांनी जरी साथ दिली चांगली ती जर म्हणली अजून एक 7-8 महिन्यात बांधूया आपण अजून एक 7-8 महिने जर हालात काढूया हाय असंच तर मग काय चांगलं घर बांधण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे पण ती जर म्हणली नाही मला आता खोली पाहिजे मग काय जाय 2-2.5 लाख रुपये घालून पत्र्याची खोली काढायची आपली विलाज नाही अलीकडचे आणि ती जर म्हणली थांबूया थोडं तिनं जर चांगला विचार केला चांगली तिच्या अंगात जर डोक्यात बुद्धी चांगली आली तर 100% भविष्यात चांगलं घर फिर होईल पण घरातल्या माणसांनी तसं सहकार्य केलं पाहिजे भाऊ सहकार्य करतंय मला भाऊचं काही सुद्धा घरात नाही पण बाकीच्यांनी सहकार्य केलं पाहिजे सहकारी म्हणजे काय त्यांनी असं कट काढलं पाहिजे थोडं थांबूया आपण पर चांगलं घर बांधूया असं त्यांनी म्हणलं पाहिजे काय असं नाही चौघं पान जण घरात करणारे घर बांधाय असं काय लागतंय किती लागते आपलं म्हशी आहे त्या शेळे आहे त्या राणा शेत आहे आपल्याला 8-10 एकर घर बांधाय किती उशीर लागते सांगा बरं त्यांनी तसं म्हणलं पाहिजे भाऊजी थांबूया थोड्या वेळ पर चांगलंच घर बांधूया असं त्यांनी म्हणलं पाहिजे त्यांच्याकडून आलं पाहिजे नाहीतर मग काय हाय पत्र्याची खोली आपली बांधायची गावात पत्र्याच्या 2-3 खोल्या काढल्या त्या त्याला 2-3 लाख रुपये तवाया काळात घालवल्या ते अजून तसंच आहे काय करायचं असंच आहे मग असंच पत्र्याचं मग माझं स्वप्न आहे चांगलं घर बांधायचं पण त्यांनी सहकार्य केलं पाहिजे हे असा मुद्दा आहे दोस्तानो तर चला आज बिंदूर आहे तुम्हाला सांगतो जायचं आहे जनावर आज धुयायची आहे ती मोटर बंद झाली आता जातो आता घरी तर भेटू आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय आणि तुम्ही काही वाईट कमेंट काय करू नका प्लीज